कारल्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे जी बिलकुल कडू वाटणार नाही आणि खावं खावं असं वाटणार आहे। आणि जो कधी कारल्याची भाजी खाताही नसेल तो पुन्हा पुन्हा कारल्याची भाजी मागणार आहे। तर ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला पाहू आपण कारल्याची रेसिपी। तर बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अशी ही कारले घेतली आहे, हिरवी कंच कारलेली आहे आणि ही छोटे छोटे कारले आहेत बघा। तर आपण ह्या कारल्याला छान भाजी बनवणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता बिल्कुल कडू वाटणार नाही। जो कोणी कारल्याची भाजी खात नसेल तो पण भाजी मागेल आणि बोट चाटू चाटू कारल्याची भाजी खाणार। तर बघा, कारल्याची भाजी आता मी बनवून दाखवते। अशी कारल्याची कटिंग केलेली आहे। मी कारल्याची कटिंग अशी लांब लांब करत असते, मी कधीही गोल कापत नसते। कारण की माझा अनुभव सांगतो, गोल कारले कापल्याने ते थोडे कळवट वाटतात आणि असे लांब जर कापले तर कडू वाटत नाही। हा माझा अनुभव आहे, तुमचा अनुभव काय आहे ते मला माहिती नाही। तर आपण ह्या कापलेल्या कारल्यामध्ये थोडंसं नमक घालूया। हे बघा, हे आपण थोडंसं इथे नमक घालून असं याच्यामध्ये पूर्ण मिक्स करूया। असं नमक लावून याला ठेवायचं कारल्याला आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं। 2-3 ग्लास त्यामध्ये पाणी घालून 15-20 मिनिट याला ठेवायचं। कढईमध्ये बघा तेल घातलं आणि तेल चांगलं गरम झाल्यावर हे कारले पूर्ण फ्राय करायचे। सब्जीकरिता मी 2 कांदे कट केले आहेत, 2 टमाटर कट केले आहेत, 6-7 मिरच्या कट केलेल्या आहेत। मी मिरच्याचेच कारले करत असते कारण की मला मिरची पावडरचे कारले पसंद येत नाही, त्यामुळे मला मिरचीचे कारले खूपच आवडतात। तुम्ही पण बनवून पहा, खूप टेस्टी वाटतात। लाल होईपर्यंत पूर्ण कारले मी आधी तळून काढलेले आहे तेलामध्ये। संपूर्ण कारले तळून घ्या, त्याच्यानंतर यांना फोडणी द्या। कारल्याच्या भाजीला फोडणी देत आहे। तर कारल्याच्या भाजीसाठी मी कधीच कोणते मसाले वापरत नसते, वापरत असते फक्त जिऱ्याची फोडणी। तर बघा, मी आता जिऱ्याची फोडणी देत आहे। जिरं टाकलेलं आहे आणि जिरं थोडंसं छान तळतळ झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये टाकणार आहे कांदे। बघा, आता मी कांद्याची फोडणी देत आहे। आता कांदे टाकणार आहे आणि कांदे छान याला लाल होऊ देणार आहे। बघा, छान लाल झाल्याच्या नंतर टाकायची आहे मिरची। मिरचीला पण छान शिजवायचं आहे। टाकणार आहोत टमाटर। टमाटर टाकल्याच्या नंतर याला पण छान शिजवायचं आहे। कांदे मिरची शिजल्याच्या नंतर त्यामध्ये ऍड करायचं आहे नमक। हे नमक ऍड करायचं। नमक ऍड केल्याच्या नंतर जे तळलेले कारले होते ते कारले पूर्ण यामध्ये ऍड करायचे। कारले पूर्ण असे ऍड केले। ऍड केल्याच्या नंतर यांना थोडं कारले तर शिजलेलेच आहेत पण थोडा वेळ यांना शिजू द्यायचा। कमीत कमी 2-3 मिनटं फक्त शिजू द्यायचं। शिजल्याच्या नंतर आपल्याला हिरवा धनिया ऍड करायचा आहे। तर हिरवा धनिया ऍड केल्याच्या नंतर आपली कारल्याची रेसिपी तयार झाली आहे। जो कारल्याची भाजी कधी खातही नसेल तो बोटं चाटू चाटू कारल्याची भाजी खाईल। आणि मेन म्हणजे सांगायचं म्हणजे अशी कारल्याची भाजी केल्याने ही कारल्याची भाजी कधीच कडू वाटणार नाही, खावं खावं असं वाटेल आणि जो कधी खात नसेल तोही पुन्हा पुन्हा मागेल। तर अशी करायला कारल्याची भाजी अशी करा। आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकनला प्रेस करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा। जय हिंद, जय भारत।